चला या क्वेश्चन वर दिया, काल कुठं सोडलं आपण त्या क्वेश्चनला परत एकदा बघू आणि मग पुढच्या टॉपिकवरती जाऊ किंवा पुढे जाऊ, ठीक आहे? हा क्वेश्चन बघत होतो, हा क्वेश्चन एक्सप्लेन करत होतो. राम राम. हां चला जरा. हां, ए इंटू बी, ए हा बीच्या दक्षिणेला आहे असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे? नंतर ए प्लस बी म्हणजे ए हा बीच्या उत्तरेला 1 किलोमीटर आहे, ए डिवाइड बाय बी, ए हा बीच्या पूर्वेला, तर पी हा क्यूच्या पूर्वेला पाहिजे. तर आपल्याला हे इक्वेशन मांडायचं आहे, कोण कोणाच्या पूर्वेला पाहिजे? क्यूच्या पूर्वेला पी पाहिजे. बघा जरा, क्यूच्या पूर्वेला पी पाहिजे असं पाहिजे. क्यूच्या पूर्वेला कोण पाहिजे? पी पाहिजे, ठीक. हे इक्वेशन कुठं बसतंय ते बघा, हे इक्वेशन कुठं बसतंय ते बघा. क्यू प्लस आर, प्लस चा अर्थ काय? उत्तरेला. क्यू हा उत्तरेला आहे आरच्या, आरच्या उत्तरेला कोण आहे? क्यू. इथं मांडलं क्यू. नंतर पुढं काय सांगितलं? आर इंटू एस, इंटू चा अर्थ काय रे? ए हा बीच्या दक्षिणेला, म्हणजे आर हा दक्षिणेला कोणाच्या? एस, एसच्या दक्षिणेला. दक्षिणेला असणार म्हणजे खाली असणार, आणि याच्यामधलं पण अंतर 1 किलोमीटर आहे, याच्यामधलं पण अंतर 1 किलोमीटर आहे, म्हणजे आर हा दक्षिणेला एसच्या, हे 1 किलोमीटर, म्हणजे असं म्हणू करे क्यू आणि एस जे ते एकाच जागेवर बसले, क्यू आणि एस जे ते एकाच जागेवर बसले. हाँ हो, ऑप्शन वरून जावं लागणार. क्यू आणि एस एका जागेवर बसले आणि यांच्यातलं अंतर 1 किलोमीटर आहे, ठीक आहे? नंतर एस मायनस पी, मायनसचा अर्थ काय? पश्चिमेला. ए हा बीच्या पश्चिमेला, म्हणजे एस हा पश्चिमेला कोणाच्या? पीच्या. पीच्या पश्चिमेला असणार म्हणजे इकडे असणार पी, तेव्हा त्याची इकडे होणार पश्चिम आणि 1 किलोमीटर अंतरावर. तर आपल्याला असंच पाहिजे होतं, क्यूच्या पूर्वेला पी पाहिजे होता, किंवा पी हा क्यूच्या पूर्वेला, क्यूच्या पूर्वेला पी. झालं, संपलं, बसलं म्हणून पहिलं बसलं, ठीक आहे? हां ऑप्शन दिले तर 10 सेकंद थांबत जा. बर, हाँ सर, क्वेरीचे को सोल्यूशन देत जा. देतो मॅडम, आता मी 2 तास त्याच्यातच आहे, डोळे दुखा लागले माझ त्यांनी. हो काले एस क्यू फक्त असलं तर हे जात, ठीक. चला पुढे, हा एक क्वेश्चन बघून घ्या. क्यू सोबत यस चालेल का? क्यू सोबत यस चालेल का? कुठे गेलते? क्यू सोबत यस चालेल ना? दोन्ही असे बाजू बाजूला बसले चेअर लावून चालतं ना, आपल्याला काही घेणं नाही. क्यूच्या यस फक्त पूर्वेला पाहिजे, कौगी ते तसंच येणार, ठीक आहे ना? ते बाजू बाजूला बसले. हा बघा एक क्वेश्चन लास्ट. हा लास्ट क्वेश्चन बघा डायरेक्शनचा. आवाज खूप कमी येतोय का? पाच, ठीक. एक व्यक्ती उत्तरेकडे 12 किलोमीटर गेला, 12 किलोमीटर उत्तरेकडे, मग पूर्वेकडे 15 किलोमीटर, 15 किलोमीटर पूर्वेकडे, नंतर पश्चिमेकडे 19, 19 बघा, पश्चिमेकडे, सॉरी, पश्चिमेकडे 19 गेला, म्हणजे इथून पश्चिमेकडे म्हणजे इकडं 15 आणि 4, म्हणजे 4 किलोमीटर इकडं 19, नंतर आणि नंतर दक्षिणेकडे 15 गेला, दक्षिणेकडे किती गेला? 15, म्हणजे हे पूर्ण 15. हे जर 12 असेल तर हे किती असणार आहे? 3. बघा हे 4, 3 आणि 4, म्हणजे हे किती असणार आहे? 5. हे किती असणार? 5 किलोमीटर. संपलं. ठीक आहे. चला जरा नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया.
पजल वरती जाऊया। ऑल टॉपिक क्वेश्चन घ्या। हो थांबा जरा, एकदा टॉपिक कंप्लीट करू द्या, नंतर ऑल टॉपिक क्वेश्चन घेऊ ना। हो एकदा सगळे टॉपिक कवर करू द्या, नंतर ऑल टाईप क्वेश्चन घेऊ ना आपण। त्यासाठी दोन दोन तास लेक्चर केले, आता 3 ते 5, 3 ते 5 त्यासाठीच केलं आहे। ठीक आहे, एकदा हे सगळं कंप्लीट करू आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यूमध्ये सगळे मिक्सवाले क्वेश्चन डिस्कस करू। ठीक आहे, तसं वाटलं तर आज नंतर हे पझलचं थोडं डिस्कस झालं की त्याच्यानंतर मिक्सवालं करू। हां ठीक आहे, एकदा टॉपिक तर होऊ द्या। वेन डायग्राम घेतलं ना आत्ताच। चला जरा, ठीक आहे, या क्वेश्चन पासून चालू करू। हाँ चला, पहिले तर पजल मध्ये रांगा वाले रोज वाले क्वेश्चन बघू। आता याच्यामध्ये पहिले बेसिक वाले क्वेश्चन बघू, त्यानंतर एक ॲडव्हान्स वाला क्वेश्चन बघू ज्याच्यामध्ये की सगळे क्वेश्चन कन्सेप्ट क्लिअर होतील। ठीक आहे, तसं बघू। चला, 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ईचे लगतचे शेजारी आहे। ईचे लगतचे शेजारी कोण आहे? डी आणि सी। डी सी इकडून असणार, डी सी इकडून असणार। बघा जरा, 6 जणांची रांग आहे, नीट लक्ष द्या। याच्यावरती जो क्वेश्चन बनतो मॅक्झिमम टाइम, आता बघा पझल जे येणार आहे, पहिले तर ते ऐकून घ्या पझलचं काय काय आहे। पझल जे येतील, 3 पझल तर कमीत कमी भेटतील तुम्हाला। एक भेटणार शक्यतो, पॉसिबिलिटी असेल एक पझल भेटणार लाईनवालं, ज्याच्यामध्ये लाईनवालं जर बघितलं तुम्ही, आपण बघितलं तर सूर्याकडे सूर्यास्त बघण्यासाठी 8 लोक किंवा 9 लोक एका लाईनमध्ये बसलेत, तसा काहीतरी क्वेश्चन। ठीक आहे ना, तो क्वेश्चन भेटेल लाईनवाला। त्याच्यानंतर डबल लाईनवाला क्वेश्चन भेटू शकतो। डबल लाईनवाल्या क्वेश्चनवरती 5 क्वेश्चन असतील, 2 रांगेमध्ये 10 लोक बसले, 4 लोक बसले, 8 लोक बसलेत। ठीक आहे ना, तसा क्वेश्चन हा डबल लाईन वाला क्वेश्चन भेटणार। ठीक आहे, त्याच्यावरती 5 क्वेश्चन येणार। त्याच्यानंतर सर्क्युलर अरेंजमेंट, सर्क्युलर अरेंजमेंट त्याच्यावरती 5 क्वेश्चन भेटणार, म्हणजे 1 क्वेश्चन त्याच्या खाली 5 क्वेश्चन। ठीक आहे, त्यानंतर एक भेटणार तुम्हाला फ्लोअर वाला। ठीक आहे, एक फ्लोअर वाला किंवा 1 2 3 4 5 6 वार वाला, फ्रायडे टू म्हणजे सोमवारपासून ते रविवारपर्यंत 7 लेक्चर, 7 फॅकल्टी वेगवेगळे विषय शिकवतात। हां ठीक आहे, हे 3 म्हणजे कमीत कमी 3 जर पझल आले प्रत्येकाच्यावर, 5 3 किती होणार? 15। ठीक आहे, नंतर 3 क्वेश्चन किंवा 5 क्वेश्चन असे असतील सिंग्युलर पझलवाले, सिंगल सिंगल। ठीक आहे, हां नाही, या सर्वांपैकी एक नाही येणार। मला वाटतं कमीत कमी पझलचे 3 पझल येतील, 3। 15 क्वेश्चन पझलवरती टाकेल बहुतेक, 3 पझल। टफ नाही, टाइम जास्त लागेल, 5 क्वेश्चन असलं त्याला टाइम लागणारच ना। 3 3.5 मिनिटं जरी लागले बसवायला तरी पुरतं त्याला बसवायला, जर बसला तर 5 क्वेश्चन सुटणारच। ठीक आहे, सिलॉगचे, याचे कम्पॅरिझन ऑफ रँक पझल, ह्याचे 3 3 3 3 4 4 क्वेश्चन येणार। हां ठीक आहे ना, म्हणजे एका क्वेश्चन खाली 5 5 असं असंच येणार। ठीक आहे, तर याला मांडायचं शिका व्यवस्थित, याच्यामध्ये विशेष असं काही नसतं। बघा, पहिला आपण बघतोय लाईनवाला, कोणता पझल बघतोय? लाईनवाला पझल बघतोय। ठीक आहे, हां लाईनवाला पझल बघतोय। लाईनवाल्या पझलमध्ये आता आपण बघतोय पहिला टाईप, सिंगल लाईनवाला। जर आता बघा याच्यामध्ये लाईनमध्ये कधी पण लक्षात ठेवा, एक तर तोंड असणार उत्तरेकडे, नाहीतर तोंड असणार दक्षिणेकडे।
तोंड असणार दक्षिणेकडे, ठीक आहे? उत्तरेकडे तोंड किंवा दक्षिणेकडे तोंड हे दोनच गोष्टी येतात. आता त्यांनी काय चेंज होतं, तुमचं डावा उजवा चेंज होतं, डावी बाजू उजवी बाजू चेंज होऊन जाते. उत्तरेकडे तोंड असलं, डाव्या हाताचे बोट त्या दिशेला गेले म्हणजे ही असणार उजवी बाजू, ती दाखवतो मी प्लसनी, आणि ही असणार माझी डावी बाजू, ती दाखवतो मायनसनी. दक्षिणेकडे तोंड असलं तर याच्या उलट होणार, हे काय असणार पॉझिटिव्ह आणि हे काय असणार निगेटिव्ह. जर दिलेलं नसलं तर दक्षिणेकडे, हां दक्षिणेकडे तोंड करून मांडणार. हा ठीक. तर बघा, सहा जणांच्या रांगेत डी आणि सी ईचे लगतचे शेजारी आहेत. कोणाचे लगतचे शेजारी आहे? ईचे. बघा सहा जणांचीच रांग आहे, कुठं बघताय सांगितलं नाही, मग मी मानणार उत्तरेकडे बघताय. ईचे लगतचे शेजारी म्हणजे इथे एक जण असणार, इथे एक जण असणार. कोण कोण आहे? डी आणि सी, डी आणि सी. कोण कुठं बसलं माहीत नाही, मांडून टाकलं. फक्त याची फ्रेमिंगसाठी हे लक्षात ठेवायचं, सहा व्यक्ती आहे, ठीक आहे? बी हा फक्त एचा शेजारी आहे, ए हा एफ पासून कोणता आहे? चौथा. ए हा एफ पासून कितवा आहे? चौथा. हे मोठं वाक्य इथं भेटलं मला, सगळ्यात मोठं, ठीक आहे? हां हो, दिलेलं नसलं उत्तर मांडणार, ठीक आहे? ए हा एफ पासून चौथा आहे, एला इथं मांडलं, एफ पासून चौथा म्हणजे एफ इथं मांडलं, ठीक आहे? हे मानून घेतलं, हे इकडं असंच ठेवलं. आता बघा, हे झाले तीन, हे चौथं, हे पाचवं. सहावा जो व्यक्ती असणार, एकतर तो इकडं असणार किंवा तो इकडं असणार. हां ठीक आहे. बघा कोणत्या दिशेला मानलं चालतं, सहावा व्यक्ती इथं असेल किंवा इथं असेल, कोणत्या तरी एका पोझिशनलाच असणार, ठीक आहे? म्हणजे तुमच्या फ्रेमिंग लक्षात आली हो, ठीक आहे? म्हणजे ह्या तिघांसाठी तर जागा इथंच अशी, ई इथं बसणार, डी किंवा सी पैकी एक जण इथं बसणार, डी किंवा सी पैकी एक जण इथं बसणार. कारण की एकच व्यक्ती बाहेर बसतोय, तो इकडं असेल किंवा इकडं असेल. आता त्यांनी काय सांगितलंय, बघा बी हा फक्त एचा शेजारी आहे. कोणाचा शेजारी आहे? एचा. बी हा फक्त एचा शेजारी आहे म्हणजे बी कुठं असणार? इकडं. फक्त म्हणजे त्याला बीला एकच शेजारी आणि तो कोण आहे? ए. बसलं हे म्हणजे हे पझल असं बसलं, बी ए डी सी ई डी सी एफ असं बसलं. डी आणि सीची जागा एक्झॅक्ट नाही बसली, म्हणजेच तर दोन टोकांना कोण आहे? तर इकडं आहे बी, इकडं आहे एफ, म्हणजे एफ व बी, ठीक आहे? एफ व बी. हा बी एफ हो. चला पुढे. हा पुढच्या क्वेश्चन वरती चला. मिलिंद सिद्धेश कार्तिक, पहिले पहिले लाईनवाले पझल आहे, लाईनवाले पझल बघा. सिंगल लाईनवाले पझलमध्ये काही मजा नसते जास्त, असं अवघड असं काम काही नसतं. मिलिंद सिद्धेश कार्तिक सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. सिद्धेश कुठं उभा आहे? मध्यभागी. बघा सिद्धेश मध्यभागी म्हणलं किती जण येते? एक दोन तीन चार पाच. फ्रेमिंग लक्षात आली पाहिजे, मध्यभागी म्हणजे दोन जण इकडून असणार, दोन जण इकडून असणार. विषय संपला. हे मांडतो मी पुढचं तोंड आणि हे मांडतो मी मागचं तोंड, कुठेही मांडू शकता, काही फरक पडत नाही, ठीक आहे? नंतर कार्तिक सोहमच्या पुढे नाही. आता बघा कार्तिक हा जो कोणी सोहमच्या पुढे नाही, म्हणजेच याचं उलटं वाक्य काय होणार? हे निगेटिव्ह स्टेटमेंट दिलंय, याचं वाक्य पॉझिटिव्ह करून टाका. कार्तिक सोहमच्या पुढे नाही म्हणजे कार्तिक जो असणार तो सोहमच्या कुठं असणार? मागे. सोहमच्या मागे कार्तिक, हे मांडलं मी असं. नंतर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. मिलिंद जो कोणी आहे तो अक्षयच्या मागे नाही म्हणजे अक्षयच्या मिलिंद कुठं असणार? पुढे असणार. मिलिंद अक्षयच्या मागे नाही म्हणजे मिलिंद आणि अक्षय असं असणार. बघा आता म्हणजे हे दोघं जण असे बसलेले असेल, हे दोघं जण असे असेल, किंवा हे दोघं जण इकडं असतील असं किंवा इकडं असतील, ठीक आहे? आता बघा नंतर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. नंतर जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, मिलिंद कोणाच्या मागे? कार्तिकच्या. कार्तिकच्या मागे, हे पुढचं एंड, हे मागचं एंड, म्हणजे इथं असणार बघा सोहम, इथं असणार कार्तिक, इथं असणार मिलिंद आणि इथं असणार अक्षय. आता जर त्यांनी म्हणलं असतं
मिलिंद हा अक्षयच्या पुढे, तर मी यांना इकडे मांडलं असतं, यांना इकडे मांडलं असतं, विषय संपवला असतो. ठीक आहे. तर दोन टोकांना कोण? सोहम आणि अक्षय. हे सोहम आणि अक्षय दोन टोकांना कोण असणार? सोहम असणार आणि अक्षय असणार. चला पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा लीनाच्या उजव्या बाजूस आहे. रीटा कोणाच्या बाजूस आहे? उजव्या बाजूस. रीटा ही उजव्या बाजूस आहे लीनाच्या. लीनाच्या उजव्या बाजूस रीटा मांडलं. नंतर रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. ठीक आहे. म्हणजे रीटाच्या डाव्या बाजूस कोण आहे? सीता. बघा, सीता एक तर इकडं कुठतरी असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. लीनाच्या डाव्या बाजूस गीता आहे म्हणजे गीता असणार इथं. कारण की आपल्याला माहित नसलं आपण उत्तरेकडेच तोंड मांडणार. ही उजवी बाजू, ही डावी बाजू, हे गीता इकडं असणार. ठीक आहे. आता बघा, तर त्यांनी काय सांगितलं? मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही कोणाच्या? लीनाच्या डाव्या बाजूस. लीनाच्या डाव्या बाजूस म्हणजे इकडं मीना इकडं असणार. पण कुठं असणार गीता? इकडं. इथं असणार गीता का इथं असणार मीना? माहीत नाही. परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. मीना ही गीताच्या उजव्या बाजूस आहे म्हणजे गीता इथं असेल. बघा, गीताच्या उजव्या बाजूस कोण? मीना. आणि मीनाच्या इकडं ह्या दोघी जणी बसल्या तर लीना. सीता इथं असणार. ठीक आहे. म्हणजे सीता इथं असणार. तर मध्यभागी कोण आहे? मध्यभागी कोण आहे? लीना. कारण की रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला म्हणजे सीता इथंच असणार. कळलं का? बोला. मध्यभागी कोण असणार? लीना. हा, सुधरत आहे का सगळ्यांना? बेसिक बेसिक पासून जातोय आपण पुढे. एकदा मांडायला शिकले ना तुम्ही तर मग पुढे जाऊ आपण आरामशीर. हो, रीटा नंतर सीता. हो, रीटा नंतर सीता, नंतर लीना, नंतर मीना, नंतर गीता. हा, चला हे एक बघून घ्या. याच्यानंतर हळूहळू सुधारतोय. असे आले तर एक मार्काला. एवढं सोपं जर आलं तर एक मार्काला. नाही समजत आहे. बर, परत एकदा बघू आपण. परत ह्या क्वेश्चनला बघू. सहा माणसे अ ब क ड ई आणि फ. ठीक आहे. एका रांगेत उभे आहे. एका रांगेत उभे क आणि ड हे जवळजवळ असून ईच्या बाजूला आहे. क आणि ड कोणाच्या बाजूला आहे? ईच्या. क आणि ड जवळजवळ आहे म्हणजे बघा क इथं असल क च्या बाजूला कोण असणार? ड जवळजवळ. आणि हे दोघं कोणाच्या बाजूला आहे? ईच्या. म्हणजे ई असं इथं असणार. असं एक तर असणार किंवा असं पण असू शकतं ई इथं. नंतर क आणि ड बाजूला आणि त्याच्या बाजूला ई असं पण असू शकतं. काहीच अडचण नाही. ठीक आहे. हे इकडून पण ई असू शकतं, इकडून पण असू शकतं. पण क आणि ड जवळजवळ आहे ह्या वाक्याचा अर्थ. सहा जण आहे, तीन जण असे बसलेले असणार. नंतर ब हा अ च्या जवळ उभा आहे. ब हा कोणाच्या जवळ उभा आहे? अ च्या. मी बाकीकडे मांडत चाललो, दूर दूर मांडायचं. का बरं? जिथून लिंग भेटली मग तिथंच पुढचं मांडत चालायचं. ब हा कोणाच्या जवळ आहे? अ च्या. अ हा फ पासून चौथा आहे. मी काय आणलं तुम्हाला? जे मोठं वाक्य भेटलं तेच पहिले मांडायचं. अ हा फ पासून चौथा. अ हा फ पासून चौथा. चौथा म्हणजे मध्ये किती लोक असणार? तीन. अ आणि फ मध्ये किती लोक असणार रे? तीन. म्हणून इथं मांडलं फ. सुधरलं का? बोला. ठीक आहे. हा, नंतर तर सगळ्यात टोकाला कोण आहे? आता बघा, ई ई इथं असणार. क ड इथं असणार. का बरं? कारण की तीन लोकांची जागा जवळजवळ पाहिजे. सहाच लोकांची पोझिशन आहे. एक दोन तीन चार पाच, पाच तर झाले. आता ब हा कोणाच्या बाजूला आहे? अ च्या. म्हणजे ब इथं असणार. भेटले, सहा लोक बसले. ठीक आहे. म्हणजे तर त्याला सगळ्यात टोक्याला कोण उभे आहेत? तर टोकाला कोण उभे आहे? ब आणि कोणता उभा आहे? फ. ब आणि फ. क्वेश्चन फक्त मराठीत येतो का? कळलं का रे हे? हो, बी एफ अगेन. बरोबर. चला, हा,
आता बघा, आतापर्यंत आपण काय बघायचं शिकलो, तर आपण बघायचं शिकलो सिंगल लाईन वाला कसं मांडायचं, ठीक आहे? सिंगल लाईन वाला क्वेश्चन कसा मांडायचा, इथून पुढचा क्वेश्चन जो आहे तो आपण मांडणार डबल लाईन वाला, दोन लाईन वाला क्वेश्चन मांडणार, ठीक आहे? डबल लाईन वाल्या क्वेश्चनला कसं मांडायचं तर ते नीट लक्ष द्या. आता बघा, तीन मुलांचा व तीन मुलींचा गट समोरासमोर तोंड करून सरळ रांगेत बसला आहे. मुलांचे तोंड उत्तरेकडे, मुलांचे तोंड कोणत्या दिशेला आहे, उत्तरेकडे. मुलांचे तोंड कोणत्या दिशेला आहे, उत्तरेकडे. बघा नीट लक्ष द्या, दोन रांगा कधी पण सांगितल्या, ज्यांचं तोंड उत्तरेकडे आहे ना त्यांना खाली मांडायचं. उत्तरेकडे तोंड असणारे खाली मांडणार आणि दक्षिणेकडे तोंड असणारे वरती मांडणार. यांनी डावा उजवा करायला चांगलं जातं, सोपं जातं, म्हणून असं मांडणार, ठीक आहे? जे उत्तरेकडे तोंड असणार ते खाली मांडणार. हा ठीक आहे. आता बघा, मुलांचे तोंड उत्तरेकडे आहे, मुलं ह्या लाईनमध्ये, मुली ह्या लाईनमध्ये, ठीक आहे? त्यांच्या उजव्या कोपऱ्याच्या बाजूस महेंद्र बसलेला आहे. बघा उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे इथं तीनच लोक आहेत, मांडायला सोपं जाईल, तीनच पजेल, ठीक आहे? उजव्या बाजूस, आता बघा हे उजवं एंड म्हणजे इथं उजव्या बाजूस कोण बसलाय, महेंद्र. इथं महेंद्र आहे, इथं 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 असे तीन लोक असणार. त्याच्या बरोबर समोर अर्चना बसली आहे. महेंद्रच्या समोर कोण आहे, अर्चना, ही मांडून टाकलं. नंतर मुलींच्या सर्वात उजव्या बाजूस अनिता बसलेली असून, ठीक आहे, मुलींच्या सर्वात, आता बघा मुलींचे तोंड कुठे आहे, दक्षिणेला. दक्षिणेला तोंड असलं म्हणजे ही असणार उजवी बाजू, ही असणार उजवी बाजू. उजव्या बाजूला कोण बसली, अनिता. अनिता, अनिता इथं बसली, अनिता आहे. जिच्या समोर गजेंद्र नाही, हिच्या समोर कोण बसलं नाही, गजेंद्र. इथं गजेंद्र नाहीये, इथं गजेंद्र नाही म्हणजे गजेंद्र इथं बसलेला असं, गजेंद्रला जागच नाही दुसरी, गजेंद्र बसला आहे, ठीक आहे? नंतर नरेंद्रच्या समोर भावना नाही. आता मला सांगा ना, तिसरं नाव कोणतं आहे, भावना, म्हणजे भावना इथंच जागा आहे तिला, मुलींची रांग वरची, आणि इथं कोण असणार, नरेंद्र. एकच नाव उरलं तर नरेंद्र भेटले का सगळेजण. हा, ठीक आहे. नरेंद्रच्या समोर भावना नाही, तशा पण नरेंद्रला भावनाच नाही, ठीक आहे? तर नरेंद्र समोरची मुलगी कोणती, नरेंद्र समोरची मुलगी कोणती, तर कोणती असणार, अनिता. नरेंद्र समोरची मुलगी कोणती असणार, अनिता. ठीक आहे. हा झाला तीन तीन वाला पजल. आपण आता याच्यातले आणखीन पजल बघू, चार चार लोकांचा आणि एक पाच लोकांचा पण बघून घेऊ. नरेंद्र गुजरात, अच्छा. चला, क्वेश्चन दिसतोय का हा, बर हो, 800 पण घेईन ना, म्हणजे चार चार लोक. सूरज सर घेतो, 800 पण घेतो, दिसत नाही, झूम करा, बर झूम. आता बर बर बर, थांबा मी क्वेश्चन लिहितो. एका मजल्यावर, एका मजल्यावर सहा फ्लॅट दोन रांगांमध्ये आहे, थांबा, दोन रांगांमध्ये आहे, उत्तर आणि दक्षिण, उत्तर आणि दक्षिण तोंड करून आहेत ते फ्लॅट. फ्लॅटची नावं दिले पी क्यू आर एस टी आणि यू. क्यूला उत्तरेकडे तोंड करून फ्लॅट भेटला आहे आणि तो यशच्या शेजारी नाही. यशच्या शेजारी नाही. अच्छा, गिजबीज झाली का, दिसतोय का, बर बर बर, ठीक दिसतोय म्हणलं, राहू द्या. अच्छा, अगोदरच दिसत होतं, आता तर काहीच दिसत नाही. ठीक, अक्षर पाहून दिसलं असेल तुम्हाला.
बर राहू दिलं. आणखीन झूम करून देऊ का? पाठतो बघू दे. हां पाठून चाललंय. पण पूर्ण बोर्डवर बसला हा क्वेश्चन. इतकं जर केलं झूम, एवढं झूम करू शकतो मी, काय अडचण नाही. टी हो आता तर दिसेलच तुम्हाला. बघा जरा, एका मजल्यावर सहा फ्लॅट आहे, त्यांना उत्तर आणि दक्षिणेकडे तोंड करू. दक्षिणवाले वरती मांडणार हे दक्षिण, ज्यांना डायरेक्शन मध्ये कन्फ्यूज होतं त्यांनी नीट लक्ष द्या. इकडे मांडणार उत्तरवाले. बघा जरा, क्यूला उत्तरेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळाला आहे म्हणून क्यूला इथं मांडून टाकलं मी. आणि तो यसचा शेजारी नाही. आता यसचा शेजारी नाही म्हणजे यस आणि क्यू मध्ये एक जण असणार. तो यसचा शेजारी नाही म्हणजे यांच्यामध्ये काय असणार? एक जण. ठीक आहे, बघा इकडे मांडून टाकलं. नंतर यस आणि यू कर्णाच्या विरुद्ध बाजूस दिलेले फ्लॅट आहे. ही कन्सेप्ट नीट समजा. कर्णाच्या विरुद्ध बाजूस कर्ण जो असतो, कधी पण लक्षात ठेवा, कर्ण जो असणार, समजा चार चार लोकांची अरेंजमेंट आहे किंवा पाच पाच लोकांची अरेंजमेंट आहे, तर कर्ण डायगोनल कशाला म्हणणार? इकडून इथपर्यंत किंवा इकडून इथपर्यंत. ठीक आहे, कर्णवाली कन्सेप्ट समजा. यस आणि यू कर्ण रेषेत आहे, बरोबर का? नंतर आर हा यूच्या शेजारी आहे. आर हा कोणाच्या शेजारी आहे? यूच्या. यस इथं असेल तर मी आरला कुठं, यूला कुठं मांडणार? इथं. कारण की कर्ण रेषा इथं कोण असणार? यू. आलं का हे? नंतर त्यांनी पुढे काय सांगितलंय? हा आर हा यूच्या शेजारी आहे. आर हा यूच्या शेजारी आहे. आर हा यूच्या शेजारी आहे आणि त्याला दक्षिणेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळाला. दक्षिणेकडूनच मिळणार. ठीक आहे, असणारा फ्लॅट मिळाला आहे. आणि तो टीला उत्तरेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळाला आहे. टीला कोणता? उत्तरेकडे, म्हणजे टी इथं असणार. ठीक आहे, उत्तरेकडे करून फ्लॅट मिळाला. क्यू आणि यसच्या मध्ये कोणाचा फ्लॅट आहे? मला सांगा ना, एक नाव उरलं तर कोणता? पी. मला सांगा यस आणि क्यूच्या मध्ये कोणता फ्लॅट आहे? टी. ठीक आहे, टी. याच्यामध्ये फक्त एवढीच गोष्ट समजण्यासारखी होती, कर्ण रेषावाली, डायगोनलवाली. ठीक आहे, डायगोनल वाला जर समजला असेल तर पुढचा क्वेश्चन बघा कसा पटकन सुटतो. ह्या क्वेश्चनला ट्राय करा. झूम करतो याला पण. ह्या क्वेश्चनला ट्राय करा पटकन, ट्राय करायला. चला बघून घेऊ क्वेश्चनला. हां, दक्षिणेकडे तोंड करून असलेले पाच व्यक्ती, दक्षिणेकडे म्हणजे खाली, ए बी सी डी ई हे पाच व्यक्ती आहेत. नंतर उत्तरेकडे तोंड करून असणाऱ्या पाच व्यक्ती, यम पासून कुठपर्यंत आहे? क्यू पर्यंत आहे. परस्परांना दोन समांतर रांगेमध्ये बसले आहे. ठीक आहे, ई हा ओच्या समोर आहे. बघा, ई वरच्या रांगेत असणार आणि तो कोणाच्या समोर आहे? ओच्या. मांडून टाकले. ठीक आहे, जो यमच्या उजवीकडे आहे, जो यमच्या उजवीकडे आहे, म्हणजे कोण यमच्या उजवीकडे असणार? ओ. यमच्या उजवीकडे बघा, हे उत्तरेकडे तोंड आहे यांचं, यम पासून ओ पर्यंत. म्हणून मग इथं यम असणार, त्याच्या उजव्या बाजूला ओ आहे.
भेटलं मांडलं ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण एक व्यक्ती असणार समोरासमोर आहे. नंतर सी आणि एन एकमेकांच्या कर्णरेषेत आहेत. कर्णरेषावाली कन्सेप्ट मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितली म्हणजे सी आणि एन असे असणार हे वाक्य बाजूला मांडून टाकलं हे लय कामाचं होतं. जो कुणाबद्दल असते जो आता ऍक्च्युअलमध्ये बघितलं तर पहिल्या व्यक्तीबद्दल असतं पण हे काय होतं माहिती का इथं प्रॉब्लेम कुठे येतो जे इंग्लिश मधले क्वेश्चन गुगल ट्रान्सलेटनी ट्रान्सलेट केलेले असतात गुगल ट्रान्सलेटनी ट्रान्सलेट केलेलं असलं तर मग त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो. हा ठीक आहे बघा जरा पण इथं यम आणि ओ शेजारीच येणार कारण की आपल्याला माहिती ई वरच्या लाईन मध्ये. हा पुढे बघा बी जो डीच्या डावीकडे लागून आहे बी जो डीच्या डावीकडे लागून आहे आता वरच्या लाईन मध्ये तर मी काय करतो बी जो कोणाच्या डावीकडे लागून आहे डीच्या बघा इकडे जर मांडलं तर उजव्या बाजूला होऊन जाईल म्हणून डीच्या डावीकडे लागून कोण आहे बी बघा दक्षिणेकडे तोंड असलं डी इकडे त्याच्या डावीकडे कोण येणार बी लागून म्हणजे शेजारी बी जो डीच्या डावीकडे लागून आहे क्यूच्या समोर आहे कोणा बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो कोणाच्या समोर आहे क्यूच्या म्हणजे बी समोर आहे क्यूच्या हे मांडलेलं कळलं का बोला. इथं मांडता येत नव्हतं म्हणून मी हे साईडला मांडून घेतलं. हो ठीक आहे. नंतर यम हा रांगेच्या एका टोकाला आहे इथंच विषय संपला. यम रांगेला एका टोकाला आहे म्हणजे इकडे व्यक्ती बसलेला आहे इकडे कोणी बसलेलं नसणार मग तीन व्यक्ती इकडे असणार हे तीन व्यक्ती इकडे असणार कारण की पाच पाच जण आहे ना रांगेमध्ये हे लक्षात ठेवा यांनी फ्रेमिंग करून जाते बस लाईन इथून स्टार्ट होणार इकडे एंड होणार हे कळलं मला. हा आता बघा नीट लक्ष द्या कर्णरेषेवालं वाक्य मांडता येईल आपल्याला. यम इथं बसलाय म्हणजे यन तर इथे येणार नाही यनला इथंच मांडा लागणार यन इथं मांडला याच्या कर्णरेषेत म्हणजे इथं कोण असणार सी इथं भेटलं सी हे मांडता आलं. आता बघा डी बी आणि त्यासमोर क्यू जर मी डी बी ला इथं मांडलं तर क्यू इथं येणार नाही म्हणून इथं नाही डी बी ला इथंच मांडावं लागणार इथं येणार डी इथं येणार बी इथं येणार क्यू. आता इथं कोण उरलं रे यम एन ओ पी पी उरला म्हणजे इथं येणार पी नंतर इथं कोण उरलं रे ए इथं बसणार ए इथंच मांडून गेलं. हा ठीक आहे. जर आता हा जर आता तुम्ही पुढचं वाक्य बघा ना एक वाक्य बाकी आपल्याकडं घेत पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे बघा क्यू कुठे बघतोय उत्तरेला उत्तरेला बघतोय त्याच्या डावीकडे कोण आहे पी पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे तो पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे डीच्या समोर आहे पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे डीच्या समोर आहे बरोबर आहे म्हणजे जो हा बसलं बरोबर ठीक नाही डायरेक्शन बरोबर आहे डायरेक्शन कुठे चुकली. तर आता त्यांनी काय विचारलंय बी हा ईच्या जागेवर गेला बी कोणाच्या जागेवर गेला बी हा जागेवर गेला ईच्या म्हणजे बी इथून उठला आणि इथं जाऊन बसला बी इथं आला. नंतर ई हा क्यूच्या जागेवर गेला ई हा ई इथून उठला आणि क्यूच्या जागेवर आला ई इथं आला. नंतर ओ च्या जागेवर हा ठीक ई हा क्यूच्या जागेवर गेला नंतर क्यू हा बीच्या जागेवर गेला क्यू हा कोणाच्या जागेवर गेला बीच्या बी इथं होता क्यू इथं गेला ठीक आहे. म्हणजे ह्या तिघांनी जागा आपसात चेंज केली ठीक आहे तिघांनी आपसात जागा काय केली चेंज केली म्हणजे बघा बी इथून उठला ईच्या जागेवर गेला ई इथून उठला कोणाच्या जागेवर गेला क्यूच्या आणि क्यू इथून उठला कोणाच्या जागेवर गेला बीच्या. जर तुम्ही बघा याला तुम्ही लाईफ सोबत कनेक्ट करू शकता तुम्ही कोणाची तरी जागा घेतली तर तुमची जागा कोणतरी घेणार सुधारलं का बोला आहे हे बसलं असं ठीक आहे. नंतर त्यांनी काय विचारलंय तर गेला ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडील दुसरी व्यक्ती कोण ओच्या समोरील ओच्या समोर कोण आहे बी बीच्या आता बी कुठे बघतोय दक्षिणेकडे दक्षिणेकडे बघतोय डावीकडील म्हणजे इकडची दुसरी व्यक्ती पहिली व्यक्ती डी दुसरी व्यक्ती कोणती असणार क्यू म्हणजे उत्तर असणार क्यू
उत्तर असणार क्यू. बोला कळलं का? डावीकडील व्यक्तीने विचारलंय, डावीकडील दुसरी व्यक्ती विचारलंय. जर डावीकडली व्यक्ती विचारली असती फक्त तीन क्वेश्चन येतील याच्या खाली तीन. पाच क्वेश्चन असले तीन क्वेश्चन असले तर चालणार ना, लागणारच टाइम. बघा जरा अशा क्वेश्चन खाली असणार तीन क्वेश्चन किंवा पाच क्वेश्चन. किती क्वेश्चन असणार? तीन क्वेश्चन किंवा पाच क्वेश्चन. मग जर तीन क्वेश्चन देत असेल तुम्हाला, तीन मार्क देत असेल आणि एक दीड मिनिटं लागला, दीड दोन मिनिटं लागले याला बसवायला, तरी पुरतं. सी आणि एनची प्लेस अपोजिट चालेल का? नाही, अपोजिट नाही चालणार. सी ह्याच लाईन मध्ये पाहिजे वरच्या. अपोजिट म्हणजे कर्ण रेषावाल. हो हा, हो या व्याख्या हो. हो सोबतच असतात. जर पजल एकदा विचारलं तर सोबतच क्वेश्चन असेल. काय कारण म्हटले तर टोकाला येईल का? कर्ण, हा कर्ण म्हणले तर टोकालाच. नाही रफ पेज देतात येते तेवढे पुरून जातात, तुम्ही मागितलं दुसरा पेज भेटून जातो. गजानन सर याला ट्रिक नसती, याला पजलला बसवाच लागणार तुम्हाला. पजलला कोण ट्रिक सांगतो? हां इथपर्यंत आले कर सगळे. बघा जर पाच क्वेश्चन आले ना अशा क्वेश्चन खाली तर पुरतं सोडवायला. हो देता पेजेस ठीक. क्वेश्चन मिक्स असतात. हो अरे बाबा नो, क्वेश्चन मिक्स असतात. आयबीपीएसनी एक्झाम कंडक्ट केल्यानंतर तुम्हाला देतील की हा डाटा 30 ते 35 नंबरच्या क्वेश्चनसाठी वापरायचा आहे किंवा 31 ते 35 साठी वापरायचा आहे असं मेन्शन असतं तिथं. हां हे वर्तुळाकृती सोडवा. आता मी सांगतोय मागे पुढे नसता तरी म्हणणे, मागे पुढेच असता. बरं असता मागे पुढे ठीक आहे, काय करा तुमचं आणि कुठेच नेऊन सोडा, तुम्हाला काम येते. मी सांग, आय बी पी एसनी एक्झाम कंडक्ट केली, टी सी एसनी एक्झाम कंडक्ट केली तर शक्यतो पजल जे येतं. हां बाजूला वा. हो सरकलोय. पुढच्या लेक्चरला तुम्हाला एक पजल देतो सोडवायला लाईनवाला. सर्क्युलर आलं सोपं असतं. दोन चार दिवसांनी डी डी. चला बघून घेऊया. ए बी सी डी ई एफ, एफ पर्यंत म्हणजे सहाच लोक आहेत. समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहे. वर्तुळाकृती मैदान आहे, सहाच लोक आहेत. बघा 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये फेस कुठं दिला आहे ते इम्पॉर्टंट असतं. जर केंद्राकडे फेसिंग असेल किंवा केंद्राच्या आउटवर्ड फेसिंग असेल तर काय फरक पडतो? आता बघा समजा जर दिलेलं नसेल तर केंद्राकडे फेसिंग, इकडे बसलेला हा व्यक्ती, तर याची उजवी बाजू, डाव्या हाताचे बोटं केले तर ही असणार उजवी बाजू आणि ही असणार डावी बाजू.
ही असणार उजवी बाजू आणि ही असणार डावी बाजू. आता ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. कोणकोणत्या डाव्या बाजूस आहे? ई हा डीच्या डाव्या बाजूस, डीच्या डाव्या बाजूस, डीच्या डाव्या बाजूस कोण आहे? ई. बघा, ही असणार डीची उजवी बाजू, ही असणार डावी बाजू, ई बसला. सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. सी हा कोणाकोणाच्या मध्ये? ए आणि बी. इथं कुठं दिसतंय का तुम्हाला ए बी सी? नाही दिसत आहे. म्हणून हे वाक्य मी साईडला मांडून घेतो. सी हा बसला आहे ए आणि बीच्या मध्ये. ए आणि बीच्या मध्ये कोण आहे? सी असं असणार. ठीक आहे, बाजूला मांडून घेतलं. एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. एफ हा कोणाकोणाच्या मध्ये? ई आणि ए च्या. ई बघा इथं आहे, एफ मध्ये. इथं एफ असणार, इथं असणार ए. भेटलं का बघा? नंतर ए आणि बीच्या मध्ये कोण आहे? सी. म्हणजे इथं असणार सी आणि इथं असणार बी. बसलं सगळं. ए बी सी डी ई आणि एफ. नंतर बीच्या डाव्या बाजूस कोण आहे? बीच्या डाव्या बाजूस, बीच्या डाव्या बाजूस बघा, बी केंद्राकडे बघतोय. ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. बीच्या डाव्या बाजूस कोण आहे? डी. बीच्या डाव्या बाजूस कोण आहे? डी. भेटलं. डावं उजवं कन्फ्यूज नका होऊ फक्त. आपला लेफ्ट हँड लक्षात ठेवायचा, ठीक आहे ना? डाव्या हाताचे बोट त्या दिशेला गेले, तिथून लगेच डावं उजवं कळून जातं, विषय संपून जातो, किती पण अवघड आलं तर. कर देंगे. हा क्वेश्चन सोडवा. अच्छा, हा क्वेश्चन सोडवा. बरोबर. एक क्वेश्चन बघा. एफ आर यमच्या, ए हा बीच्या, के हा बीच्या, सी हा यच्या. ठीक आहे, बघा जरा याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालाय. ए बी सी डी ई एफ जी एच आणि के, ठीक आहे, याच्यामध्ये एफ हा एम कुठंच नाही आहे, म्हणून ए इथं मांडला. एफ हा एच्या उजवीकडे असं येते. एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे. नंतर ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. आणि डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. केच्या उजवीकडे तिसरा व्यक्ती कोण? चला, हा 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 तुमचा आणीवाणी कन्सेप्ट इथं क्लिअर करून टाकतो.
आदिल सर, तुम्हारी जो कंसेप्ट थी वो इधर क्लियर हो जाएंगी आने वाला। हो मांडू ना आपण त्याला, अशा क्वेश्चन खाली 5 क्वेश्चन आले तर मांडायला काय अडचण तुम्हाला? चला मांडून घेऊ आपण या क्वेश्चनला, ठीक आहे? बघा जरा काय सांगितलंय, ए बी सी डी ई एफ जी एच आणि के, किती लोक आहे रे? एच पर्यंत असते तर मी म्हणलं असतं 8, इथं किती लोक आहे? के पर्यंत आहे म्हणजे 9 लोक आहे। 9 लोक आहे म्हणजे एका समोर येणार नाही। बघा कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला फ्रेमिंग कळली पाहिजे, किती लोक आहे, 6 लोक आहे, 8 लोक आहे का 9 लोक आहे। त्यांनी काय होणार, समोरासमोर बसणार की नाही ते कळून जात। आता हे लोक किती, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, 9 लोक असले तर समोरासमोर येणार नाही, म्हणजे ते कुठंतरी गढूळ सारखे बसलेले असतील। 8 लोकांची सिटिंग अरेंजमेंट असली, 6 लोकांची सिटिंग अरेंजमेंट असली तर समोरासमोर येते, ठीक आहे? आता बघा मांडायला चालू करा, एफ हा एच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे। एफ हा कोणाच्या उजवीकडे? एच्या। ए इथं मांडला, एच्या उजवी बाजू पहिला, पहिला दुसरा तिसरा चौथा एफ, ठीक आहे? एफ हा एच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे। आता बघा चौथं स्थान झालं, हे किती लोक झाले? 3 आणि 2 5, 6वा 7वा 8वा 9वा। आता यांनी काय होऊन गेलं, मी हे ॲरो जे मारले यांनी माझी फ्रेमिंग कळून गेली मला, म्हणजे लोक कुठं कुठं बसणार ते कळून गेलं, हे कळणं गरजेचं होतं, ठीक आहे? नंतर ए हा बीच्या उजवीकडे 3रा स्थानावर आहे। ए हा बीच्या उजवीकडे, ए हा बीच्या उजवीकडे, आता बघा ए हा बीच्या उजवीकडे 3रा स्थानावर आहे। आपल्याकडे ए बसलेला ऑलरेडी, म्हणजे बी त्याच्या डावीकडे 3रा स्थानावर असणार, म्हणजे ए पासून इथं 1 2 3 इथं असणार बी। आता बघा बी केंद्राकडे बघतोय उजवी बाजू, फर्स्ट सेकंड थर्ड ए, सुधारलं का बोला? ह्या वाक्याला मी चेंज कसं केलं बघा, कळलं का? कारण की ए हा बीच्या उजवीकडे 3रा स्थानावर आहे, ए ऑलरेडी बसलेला होता, याचं दुसरं वाक्य काय होणार, याचं वाक्य उलट लिहिलं, बी हा एच्या डावीकडे 3रा स्थानावर। असं का बरं केलं? कारण की माझ्याकडे बी नव्हता ना इथं इक्वेशन मध्ये, माझ्याकडे ए बसलेलं होतं म्हणून तसं केलं। हे सुधारलं का बोला? वाक्य वाईस वर्सा चेंज करता आलं पाहिजे। ए हा बीच्या उजवीकडे 3रा स्थानावर आहे, म्हणजे बी हा एच्या डावीकडे 3रा स्थानावर आहे। लक्षात आलं का बोला? हे लक्षात आलं का बोला? पटकन चेंज झालं पाहिजे हे वाक्य। हा सगळ्यांना कळलं का रे? हे सगळ्यांना कळलं का? समजलं। चला चला जरा पुढे चला। हो हो ठीक आहे। नंतर पुढचं काय सांगितलंय बघा, के हा बीच्या डावीकडे 4थ्या स्थानावर आहे। के हा कोणाच्या डावीकडे? बीच्या डावीकडे, बीच्या डावीकडे, बघा बीच्या डावीकडे केंद्राकडे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इथं असणार के, डावीकडे 4थ्या स्थानावर। आणि 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 आलं डीच्या उजवीकडे 3रा स्थानावर आहे, डीच्या उजवीकडे। आणि आलं, आणि आलं म्हणजे कोणत्या व्यक्तीबद्दल वाक्य असणार? पहिल्या, कोणत्या व्यक्तीबद्दल? पहिल्या पहिल्या व्यक्तीबद्दल असणार। के हा डीच्या उजवीकडे 3रा स्थानावर। आता के जो बसलाय, के बसलाय डीच्या उजवीकडे 3रा स्थानावर आहे, म्हणजे डी याच्यापासून कुठं असणार? डावीकडे 3रा स्थानावर। पहिला पहिलं दुसरं तिसरं डी इथं असणार। बोला कळलं का? बोला कळलं का? डीच्या उजवीकडे 3रा स्थानावर के झाला। बघा ह्या वाक्याला पण मी परत चेंज करून टाकलं, कारण की माझ्याकडे के बसलेलं होता आणि आपल्याला डीच्या उजवीकडे के सांगितलं होता, पण म्हणजेच डी केच्या उजवी डावीकडे कोण असणार? डी असणार। हे वाक्य कळलं का? बोला वाक्य चेंज केलेलं लक्षात आलं का? हा ठीक आहे। नंतर सी हा एचच्या उजवीकडे 3रा स्थानावर, मला सांगा सी आणि एच कुठं मांडले का आपण? नाही मांडले, म्हणून हे वाक्य बाजूला लिहून टाकायचं। सी हा एचच्या उजवीकडे 3रा स्थानावर, एचच्या उजवीकडे थर्ड राईटला, 3रा राईटला कोण आहे? सी। हे एच पण नाही सी पण नाही, बाजूला मांडून टाकले, ठीक आहे? नंतर ई हा जीच्या डावीकडे 2रा स्थानावर, ई हा कोणाच्या डावीकडे? जीच्या डावीकडे सेकंड लेफ्टला, ई हा जीच्या डावीकडे 2रा स्थानावर आहे। आता बघा केच्या उजवीकडे 3रा स्थानावर कोण? केच्या उजवीकडे 3रा स्थानावर, केच्या उजवीकडे फर्स्ट सेकंड थर्ड इथं कोण असणार ते विचारले। नीट लक्ष द्या रे,
इथपर्यंत मांडलेलं कळलं का बोला? प्राची हे कळलं का बोला? प्राची मॅडम हे कळलं का बोला? हां हां ठीक आहे. आता बघा, यांना मांडायला मोठं जे असणार पहिले स्टेटमेंट, त्या स्टेटमेंट अरे अंडू हो गया, वो क्वेश्चन पूरा चला गया, मांडलेलं परत गेलं. हां नाही आहे ठीक, बघा आहे आहे, बरं झालं. मला वाटलं सगळं गेलं काय. बघा याच्यामधलं मोठं स्टेटमेंट कोणतं आहे? हे याच्यामध्ये तीन व्यक्ती थर्ड राईटला सी बसलाय, याच्या थर्ड राईटला. मग ते व्यक्ती मांडायला ते मांडायला शिका. आता बघा इथं किती व्यक्ती आहे? मध्ये एकच, म्हणजे दुसऱ्या साईडला इथं असणार हे दोघं, ई आणि जी पैकी दोन जण इथं असणार, नंतर इथं तीन जण असणार. म्हणजे आता बघा याच्या थर्ड राईटला यच जर इथं बसलेला असला, याची उजवी बाजू कोणती? ही उजवी बाजू ही असणार, आणि डावी बाजू कोणती? ही. याच्या उजवीकडे तिसरा सांगणार कोण आहे? सी, म्हणजे सी इथं असणार. आता बघा जीच्या, हां हे वाक्य बघा, ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. जर ई इथं असला, मी का म्हणतो नीट लक्ष द्या, ई हा जीच्या डावीकडे, जीच्या डावीकडे ना, जी जर इथं असला, जीच्या डावीकडे म्हणजे इकडं, जमल करे नाही जमणार, जागाच नाही, म्हणजे जी कुठं असणार? इथं बघा केंद्राकडे बघतोय, जी इथं बसलाय, जी इथं बसलाय, जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, फर्स्ट सेकंड, म्हणजे कोण असणार? ई. आता तिने काय विचारलंय? के च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण? के च्या उजवीकडे इकडे असणार उजवी बाजू, फर्स्ट सेकंड थर्ड, कोण असणार रे? जी. कोण असणार? जी. हा कळलं का बोला? मांडलेलं लक्षात आलं का बोला? पाच क्वेश्चन असणार याच्या खाली, पाच. हा चालते. हो घेऊ ना, विषय आणि व्यक्ती पण प्रश्न होईल, काही ताण घेऊ. हा हात ठेवून डायरेक्शन ठरवायची. हो ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर 5 मिनिटांनी चालू करू. नाही त्याच्यावर तीनच क्वेश्चन आहे. हो माझच आहे. हो